नमस्कार, हे आहे बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. सुरुवातीला आपण सर्वांचं स्वागत वळूयात हेडलाईन्सकडे. जिल्हा परिषदेच्या बदलीपात्र शिक्षकांची यादी होणार लवकरच जाहीर. लांजा तालुक्यातील 37 गावे इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये. आठवडा बाजारातील व्यापारी संकुलाची झाली दयनीय अवस्था. पाणी प्रेझेंटेशनचे वाजले का 3-13, जनतेत रंगली चर्चा. आणि जिल्ह्यात पेरणीच्या कामाला सुरुवात. तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे. जिल्हा परिषदेच्या बदलीपात्र शिक्षकांची यादी होणार लवकरच जाहीर. रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 5,000 शिक्षकांच्या बदल्या केल्या जाणार असून शासनाच्या आदेशानुसार अवघड क्षेत्र आणि दुर्गम क्षेत्र लवकरच जाहीर केलं जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 9 तालुक्यात असणाऱ्या सुमारे 5,000 शिक्षकांच्या बदल्या शासनाच्या आदेशानुसार केल्या जाणार असून यामध्ये अवघड क्षेत्र आणि दुर्गम क्षेत्र तसेच सुगम क्षेत्र दाखवण्यात आलं आहे. अनेक शिक्षक हे दुर्गम क्षेत्रात जाण्यास नाखुश असून बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या यापुढे ऑनलाईन केल्या जाणार असून त्यामुळे अनेक शिक्षकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. पूर्वी चुकीच्या पद्धतीने अवघड आणि सुगम क्षेत्र दाखवून शिक्षण विभागाने काही शिक्षकांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना शिक्षण सभापती दीपक नागले यांनी ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर नव्याने शिक्षकांची बदलीपात्र यादी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून नवीन याद्या तयार करण्याचं काम सुरू झालं आहे. किती झालं तरी शासनाच्या आदेशानुसार बदल्या ह्या होणारच. त्यामुळे एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या शिक्षकांची मात्र चांगलीच हवा निघून गेली आहे. तर लांजा तालुक्यातील 37 गावे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये. लांजा तालुक्यातील अनेक गावे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये असल्याने या गावांमध्ये विनापरवाना उत्खनन तसेच जंगलतोड होऊ शकणार नाही. मात्र जे विनापरवाना उत्खनन आणि जंगलतोड करत आहेत त्यांचे इको सेन्सिटिव्ह झोनमुळे चांगलेच धाबे दणाणले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक गावांमध्ये माधव गाडगिळ यांच्या समितीनंतर कस्तुरीनंदन ही समिती आली. या समितीच्या पाहणी दौऱ्यानंतर लांजा तालुक्यातील 37 गावे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे यापुढे इको सेन्सिटिव्ह झोन असलेल्या गावांमध्ये प्रशासकीय परवानगी न घेता जमिनीचे उत्खनन तसेच जंगलतोड केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. लांजा तालुक्यातील कोचरी, हरदखळे, भांबेड, वाकेड, विलवडे, आरगाव, बोरथडे, सालपे, माचाळ, चिंचुरडी, खोर्निनको, पालू, प्रभानवल्ली, कुरंग, कोणगे, रिंगणे, शिरवली, वेंसुर्ले, कुरचुम, हसोळ, निवोशी, वेरवली, बुद्रुक, वाघरट, खानवली, हरचे, जावडे, बापेरे, इसवली, काटेमाचाळ, चाफेट, रावारी, कणगवली, वेरळ, भडे आदी गावे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. ही गावे समाविष्ट असली तरी लांजा तालुक्यातील भडे गावात अवैधरित्या माती उत्खनन केलं जात होतं. तिथे असणारी सुमारे अनेक ब्रास माती खोदण्यात आली याची रितसर तक्रार होताच हा प्रश्न प्रकर्षाने पुढे आला आहे. यापुढे इको सेन्सिटिव्ह असणाऱ्या गावांमध्ये शासनाच्या परवानगीनेच माती उत्खनन तसेच जंगलतोड करणे गरजेचं आहे. अन्यथा कारवाई अटळच याचं भान ठेवावं. वळूयात पुढच्या बातमीकडे. आठवडा बाजारातील व्यापारी संकुलाची झाली दयनीय अवस्था. नगर परिषदेने बांधलेल्या आठवडा बाजारातील व्यापारी संकुलाचा ढाचा कोसळण्याच्या स्थितीत असून या संकुलाची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. याकडे नगर प्रशासनाने लक्ष द्यावं असं बोललं जात आहे. रत्नागिरी नगर परिषदेने 1992 साली ताबा घेतलेल्या व्यापारी संकुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रत्नागिरी नगर परिषद ही आठवडा बाजारातील इमारत कोसळण्याची वाट बघते की काय असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे. या इमारतीची भयान परिस्थिती निर्माण झाली असून ही इमारत पावसाळ्यामध्ये कोसळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. भर पावसामध्ये ही इमारत कोसळेल अशी भीती येथील गाळेधारकांना सतावत असून नगर परिषदेने फक्त मासिक भाडे आणि वार्षिक सारा गोळा न करता या गाळेधारकांच्या जीविताचं रक्षण करावं. 1942 सालापासून नगर परिषदेने या संकुलाची साधी डागडुजी सुद्धा केलेली नाहीये. त्याचप्रमाणे या इमारतीला रंगरंगोटी न केल्याने या इमारतीचे भकासपण समोर येत आहे. या इमारतीच्या प्रथमदर्शनी तसेच मागच्या बाजूला लाईटची देखील व्यवस्था करण्यात आलेली नाही. एवढ्या मोठ्या संकुलासाठी पाणी आणि शौचालयाची व्यवस्था काय असा प्रश्न गाळेधारकांसह जनतेला भेडसावत आहे. चांगल्या प्रशासनाचा पुरस्कार मिळालेल्या या इमारतीविषयी न विचारलेलंच बरं.
नगर परिषदेकडे येथील व्यापाऱ्यांनी सुरक्षा गार्ड तसेच रात्रीचे पहारेकरी यांची मागणी केली, मात्र ही साधी मागणी सुद्धा आतापर्यंत पूर्ण झालेली नाही, त्यामुळे लाखोंचा माल राम भरवसे ठेवून गाळेधारक एक एक दिवस घालवित आहेत. या नगर परिषदेमध्ये आजपर्यंत रवींद्र सुर्वे, आमदार राजन साळवी, उमेश शेटे, श्रीमती राजेश्वरी शेटे, मिलिंद कीर, अशोक मयेकर, महेंद्र मयेकर आदी मान्यवरांनी नगराध्यक्ष म्हणून कारभार सांभाळला. मात्र यापैकी एकाही लोकप्रतिनिधी या नात्याने या व्यापारी संकुलाकडे, तेथील देखभालीकडे तसेच निगा सुरक्षेकडे लक्ष दिलेले नाही, त्यामुळे लोकप्रतिनिधी नामदारी आणि अधिकारी कारभारी असे नाईलाजानं म्हणायची वेळ जनतेवर आली आहे. निदान नगर परिषदेची मालमत्ता म्हणून अधिकाऱ्यांनी निगा दाखवावी, कारण ढासळत चाललेल्या या इमारतीची पाहणी करण्यास अधिकाऱ्यांकडे वेळच नाही. म्हणून विद्यमान नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी या व्यापारी संकुलाला भेट द्यावी अशी गाळेधारकांची मागणी आहे. नूतन नगराध्यक्षांनी या इमारतीच्या कोसळण्याची वाट न पाहता नवीन इमारत बांधण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. या गाळेधारकांकडून प्रत्येकी 30 ते 45 हजार रुपये अनामत रक्कम घेतली असून दर महिना भाडं आणि वार्षिक सारा महसूल गोळा केला जात असून तो नगर परिषदेच्या तिजोरीत जमा होतोय. सुमारे 40 गाळेधारकांकडून 25 वर्षात किती महसूल गोळा झाला असेल आणि त्यावर खर्च किती झालाय हा संशोधनाचाच विषय आहे. लाखो रुपये वसूल करणाऱ्या नगर परिषदेने आठवडा बाजारातील हे व्यापारी संकुल कोसळण्याची वाट न पाहता विद्यमान नगराध्यक्षांनी यामध्ये लक्ष घालावं असं सूचित करत आपण इथे घेणार आहोत छोटासा ब्रेक. ब्रेकच्या पलीकडे आपण पाहणार आहोत आणखी काय महत्त्वाच्या घडामोडी. तुम्ही पाहत रहा बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र, ताज्या घडामोडींचा अचूक वेध, एक नजर सत्यावर. उद्यमनगर राजापूर कॉलनी येथे सर्व सोयींनी परिपूर्ण रेडी पोझिशन फ्लॅट उपलब्ध. उद्यमनगर येथील कॉन्व्हेंट स्कूल पासून अगदी हकेच्या अंतरावर दर्जेदार बांधकाम, आधुनिक सुविधा आणि मध्यम वर्गीयांना परवडणाऱ्या दरात सर्व सुख सोयींनी उपलब्ध अशी शानदार इमारत बैतुल अमान. कन्सिल प्लम्बिंग, स्टेनलेस स्टील सिंक सह ग्रेनाइट किचन ओटा आणि संपूर्ण इमारतीला बाहेरून वॉटर प्रूफ कलर, कवर्ड पार्किंग अशा एक नव्हे तर अनेक नाविन्यपूर्ण सुविधांनी परिपूर्ण अशी शानदार इमारत बैतुल अमान. बुकिंग साठी संपर्क करा 98 20 24 99 79. मुस्कान सायकल अँड टॉय स्टोर, हिरो, ऍटलास, बीएसए, हर्क्युलस, इव्हान अशा ब्रँडेड सायकलसह लहान मुलांच्या सायकलची अनोखी व्हरायटी फक्त मुस्कान मध्ये. 3-चाकी सायकल्स, इलेक्ट्रॉनिक बाईक्स, मॅजिक कार, म्युझिकल कार्सचं देखणं दालन. मुस्कान सायकल अँड टॉय स्टोअर. मुस्कान मध्ये उपलब्ध आहे टॉयची अनोखी व्हरायटी, म्युझिकल डान्सिंग डॉल, बार्बी डॉल, रोबोट, म्युझिकल लाइटिंग कार आणि टॉईज, अँटिक कार अशा अनेक प्रकारच्या टॉईजची नजाकत फक्त मुस्कान मध्ये. आपल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरती फुलणाऱ्या आनंदाची खाण मुस्कान. मुस्कान सायकल अँड टॉय स्टोअर, आत्मबंधू आर्केड, डॉक्टर लोटलीकर हॉस्पिटल समोर, मारुती मंदिर, रत्नागिरी. फोन नंबर 96 89 03 06 09. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर पाणी प्रेझेंटेशनचे वाजले 3-13, जनतेत रंगली चर्चा. रत्नागिरी शहरामध्ये मोठा गाजावाजा करत पाणी प्रेझेंटेशन राजकीय फार्स करत गाजला आणि वाजला देखील, मात्र हे शहरवासियांना दाखवलेले राजकीय पक्षांकडून गाजरच होते अशी चर्चा नाक्यानाक्यावर ऐकायला मिळत आहे. मध्यंतरी मोठा गाजावाजा करीत खासदार, आमदार आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत रत्नागिरी नगर परिषदेत झालेलं पाणी प्रेझेंटेशन म्हणजे निव्वळ राजकीय फार्स आणि शहरवासियांना दाखवलेले गाजर होते. ही बाब हळूहळू आता स्पष्ट होऊ लागली आहे. याच कार्यक्रमात शहराच्या पाणी योजनेसाठी मुख्यमंत्री महोदयांनी थोडे थोडके नव्हे तर तब्बल 68 कोटी रुपये दिल्याच्या वल्गना करण्यात आल्या होत्या. एवढे पैसे केवळ नागरिकांची तहान भागवण्यासाठी दिले असतील तर नागरिक अजूनही तहानलेलेच कसे असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. हे खरोखरच नगरपरिषदेच्या तिजोरीपर्यंत पोहोचलेत की ट्रॅफिक जाममध्ये अडकलेत हाच खरा प्रश्न आहे. निदान आता नगरपरिषदेने तरी याचा खुलासा करावा. पाणी प्रेझेंटेशनच्या नळातील एक थेंबसुद्धा अजून नागरिकांच्या मुखी लागलेला नाही यासारखा दैवदुर्बिलास कोणता असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी पाणी योजनेसाठी 68 कोटी दिल्याचा बोलावा केला आहे, तर दुसरीकडे नगरपरिषद हद्दीबाहेरील निवासी संकुलाकडे बेकायदा म्हणून तोडलेल्या नळ जोडण्या पुन्हा जोडण्याचा फतवा काढून मुख्यमंत्र्यांनी नागरिकांच्या तोंडचं पाणी पळवलं आहे हे देखील तितकंच खरं आहे. आज शहराच्या प्रत्येक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. कमी दाबाने तर की दाबाने, निदान नियमित व्हावा एवढीच किमान अपेक्षा.
लोकांच्या जीवनमरणाशी निगडीत असलेल्या पाण्याच्या बाबतीत राजकारण आणू नये आणि केलेले पाणी प्रेझेंटेशन सत्यात उतरवावे हीच येथील जनतेची किमान अपेक्षा आहे. तर जिल्ह्यात पेरणीच्या कामाला सुरुवात. रत्नागिरी जिल्ह्यात 70,334 हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जाते. गेले 2 दिवस पावसाने चांगली हजेरी लावल्याने पेरणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आणि त्यानंतर पावसाने चांगलीच उघडीप घेतली आणि याचमुळे शेतकऱ्यांनी बुधवारपासून पेरणीच्या कामाला सुरुवात केली आहे. खरीप हंगामासाठी रत्नागिरी जिल्ह्यात 7,026 क्विंटल भात बियाण्यांची मागणी केली असून आजपर्यंत 4,100 क्विंटल भात बियाणं उपलब्ध झालं आहे. उर्वरित 3,026 क्विंटल भात बियाणं लवकरच उपलब्ध होईल असं कृषी विभागानं स्पष्ट केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 70,334 हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जात असून कृषी विभागामार्फत भात बियाण्यांची उपलब्धता केली जात आहे. रोहिणी नक्षत्रातच मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली असून धुळवाफेच्या पेरण्या करण्यात आल्या आहेत. तसेच अन्यत्रही पेरण्यांची कामे सुरू झाली आहेत. नांगर आणि पॉवर टिलरद्वारे शेतकरी वर्ग नांगरणीच्या कामामध्ये व्यस्त झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विविध खरेदी विक्री संघ तसेच कृषी विभागाने तपासलेल्या दुकानातून भात बियाण्यांची विक्री केली जात आहे. त्याचप्रमाणे तालुका स्तरावर कृषी विस्तार अधिकाऱ्यांमार्फत खते आणि बियाण्यांचं वाटप करण्यात येत आहे. गेले 2 दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने पेरणीच्या कामाला सुरुवात झाली. ह्या खरीप हंगामासाठी 23,000 मेट्रिक टन खताला मंजुरी मिळाली असून यावर्षी 12,000 मेट्रिक टन खत जिल्ह्यात उपलब्ध झालं आहे. त्याचं वाटप कृषी विभागातर्फे केलं जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त भात शेतीकडे वळावं असं सांगतायत रत्नागिरीचे कृषी अधीक्षक शिवाजीराव जगताप. रत्नागिरीमध्ये पाऊस पडलेला आहे. मान्सूनचा पाऊस आता येतो आहे. खरीप हंगामाची आपली सुरुवात होती आहे. त्यामध्ये जी आता नवीन नवीन वाहन बियाण्याचे वाहन आपल्या बाजारात उपलब्ध आहे त्या वाहनांचा जो काही आपला अनुभव आहे ती बियाणं या व्यतिरिक्त जे नव्यानं काही आलेलं आहे ही बियाणं अशा पद्धतीनं चांगलं चांगलं सुधारित बियाणं संकरित बियाणं हे शेतकऱ्यांनी वापरावं आणि त्या बियाण्याची जी उत्पादन क्षमता आहे ती उत्पादन क्षमता मागच्या गेल्या वर्षाचा जर अनुभव पाहिला तर खूप चांगल्या पद्धतीनं आहे. जे त्याची जेवढी उत्पादन क्षमता आहे ह्या उत्पादन क्षमतेपर्यंत आपले काही शेतकरी या रत्नागिरी जिल्ह्यामधले गेलेले आहेत. काही शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता उत्पादकता जी आहे ही 150 क्विंटलपासून ते 125 क्विंटल प्रति हेक्टरीपर्यंत इथपर्यंतची उत्पादकता आलेली आहे. याचाच अर्थ की आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चांगली भातशेती केली तर निश्चितपणे उत्पादन चांगलं येऊ शकतं. यासाठी आपण सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि येणारा खरीप हंगाम आणि भातशेती आपल्याला चांगली उत्पादनक्षम मिळेल अशी अपेक्षा. रत्नागिरी जिल्ह्यात शेतकऱ्यांनी भात तसेच खत खरेदी करताना फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. खताची तसेच बियाण्यांची फसवणूक टाळण्यासाठी अनेक अधिकारी नियुक्त करण्यात आले असून याबाबत वेस्टीबीचे आमचे प्रतिनिधी प्रशांत हरचेकर यांच्याकडे जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी पंढरीनाथ देशमुख यांनी अधिक माहिती दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खरीप हंगामातील भात हे मुख्य पीक आहे. खरीप हंगामातील भाताचे क्षेत्र सरासरी पेरणी क्षेत्र हे 68,000 ते 70,000 हेक्टरपर्यंत आहे. या क्षेत्रासाठी लागणारं खतं बियाणं औषध यांचा शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे पुरवठा होण्यासाठी कृषी विभाग जिल्हा परिषद यांच्यामार्फत नियोजन करण्यात आलेले आहे. खरीप हंगामातील रासायनिक खताची तालुक्यांकडून जवळपास 28,000 मेट्रिक टनची मागणी आलेली आहे आणि आयुक्तालयाने कृषी विभागासाठी 23,000 मेट्रिक टन रासायनिक खतांचं आवंटन दिलेलं आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यामध्ये 8,000 मेट्रिक टन पुरवठा झालेला आहे आणि ह्या महिना अखेरपर्यंत जवळपास 90% रासायनिक खतांचा पुरवठा जिल्ह्यात होईल. तसेच भात हे मुख्य पीक आहे आपल्याला सांगितलेच आहे. भात पिकासाठी सुद्धा 6,200 क्विंटलची मागणी नोंदवली होती. जवळपास 5,600 मेट्रिक टन क्विंटन आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि जवळपास आज अखेरपर्यंत 2,200 क्विंटल भात बियाणे जिल्ह्यात प्राप्त झालेलं आहे. खतं आणि बियाणं जिल्ह्यात मागणीप्रमाणे पुरवठा होईल याबाबत कृषी विभाग जिल्हा परिषद दक्षता घेत आहे आणि कोणत्या प्रकारची खतं आणि बियाण्यांची अडचण जिल्ह्यामध्ये येणार नाही. तसेच आलेली खतं बियाणं औषधं ही
चांगल्या गुणवत्तेची उच्च दर्जाची ऐकी किंवा नाही याची पडताळणी करण्यासाठी जिल्ह्यामध्ये पूर्ण वेळ आणि अर्धवेळ खत आणि बिया निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मी स्वतः खत बियाणे औषधांचा निरीक्षक आहे. तसेच जिल्ह्यासाठी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक म्हणून सूर्यवंश साहेब हे पण आहेत. तसेच पंचसमितीचे कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी हे सुद्धा खत बियाणे औषधांचे निरीक्षक आहेत. या सर्व अधिकाऱ्यांकडून या खतांची नमुने घेतले जात आहेत आणि नमुने प्रयोगशाळेला पाठवून ही उत्तम दर्जाची चांगल्या दर्जाची आई किंवा नाही आणि जर का एखादा नमुना नापास झाला तर आलेलं ते त्या लॉटचं माल आम्ही स्टॉप सेल करतो, तो विक्री बंद आदेश त्याला देतो, जेणेकरून शेतकऱ्यांना चांगल्या उत्तम दर्जाची ही निविष्ट मिळावी हा कृषी विभागाचा जिल्हा परिषदेचा उद्देश आहे. ओके, शेतकऱ्यांनी तक्रार असेल तर कुठे नेमका संपर्क साधायचा? जर यासंबंधी शेतकऱ्यांना वाटलं काही बोगस बियाणं आपल्या जिल्ह्यात आलेलं आहे किंवा चांगल्या प्रतीचं नाही तर कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी तसेच जिल्हा परिषदचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या जरी तक्रारी केल्या किंवा जे पदाधिकारी जिल्हा परिषदचे यांच्या जरी आमच्या तक्रारी केल्या मी तत्काळ त्याबद्दल दक्षता घेऊन शेतकऱ्यांना उच्च प्रतीची खतं बियाणं औषधं मिळतील याची दक्षता निश्चितच जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून घेतली जाईल. पावसाने अशीच जर का साथ दिली तर यावर्षी शेतीला सुगीचे दिवस नक्कीच येतील. मात्र येथील तरुणांनी केवळ नोकरीच्या पाठी न लागता शेतीकडे वळावं आणि आपलं कोकण सुजलाम सुपलाम करताना भरघोस उत्पन्न घ्यावं. आणि आता हे बातमीपत्र संपल्यानंतर आपण लगेचच पाहणार आहोत एक विशेष माहितीपट. तर या होत्या आजच्या सविस्तर बातम्या आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. जिल्हा परिषदेच्या बदलीपात्र शिक्षकांची यादी होणार लवकरच जाहीर. लांजा तालुक्यातील 37 गावे इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये. आठवडा बाजारातील व्यापारी संकुलाची झाली दयनीय अवस्था. पाणी प्रेझेंटेशनचे वाजले का 3-13, जनतेत रंगली चर्चा. आणि जिल्ह्यात पेरणीच्या कामाला सुरुवात. या बातमीपत्रात इथंच थांबतोय. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा फक्त बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. नमस्कार.